हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसाळ पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आजचा व्लॉग थोडासा वेगळा आहे रिलेटेड टू रेसिपी आहे तर सगळ्यात पहिलं वाटणाचं बघूयात कांदा त्यानंतर टोमॅटो आणि खोबरं त्यानंतर यामध्ये आहे भाजकी डाळ आणि लसूण आणि आलं तर हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं कांद्याचं प्रमाण मी चार घेतलंय कारण आमच्या यात्रेचे भाजी आहे त्यानंतर टोमॅटो दोन लसूण हे बाकी आपल्या अंदाजे घ्यायचं आणि खोबरं मी एक वाटी खिसून घेतलंय आता ला याला मस्त लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं यात्रा असल्यामुळं आज आपल्या घरात भरपूर मेन्यू होणार आहेत तर, तर बघूयात एक सात ते आठ मिनिट सगळं परतून घेतलं म्हणजे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आणि त्यानंतर सगळं परतून घेतलं अगदी कांदा लाल होईपर्यंत त्यानंतर आलं लसूण आणि बाकीचं सगळं मस्त फ्राय करून घ्यायचं तर बघू शकता ह्याला किती सुंदर कलर आला आहे आणि जेवढी भाजी असेल त्याच्यानुसार घ्यायचं आणि सगळ्यात पहिली मी डाळ बारीक करून घेतली कारण डाळ या बाकीच्या वाटणामध्ये अजिबात बारीक होणार नाही तर चला वाटण बारीक करून घेऊयात कारण लाईटीचा काय भरोसा नाही आहे आणि बाहेर वातावरणसुद्धा पूर्णपणे पावसाचंच चा आहे आणि ह्यामध्ये मी थोडं थोडं पाणी मिक्स करणार आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण मग ते तेला टाकल्यानंतर उडतं आणि सगळा गॅस खराब होतो पण त्याशिवाय तर हे बारीक होणार नाही आहे त्यामुळे जसं गरज असेल तसं तसं तस मी पाण्याचा वापर करते आणि हो कालच्या एका व्हिडिओला कमेंट होती की नवऱ्याच्या जीवावर किती आयुष करणार आहे असं तसं तर एक सांगायचं म्हटलं तरी ह्या जगातली कोणतीच लेडीज अशी नाही आहे जी नवऱ्याच्या जीवावर आईश करत नाही जो तो ज्याच्या त्याच्या परीने आपापल्या नवऱ्याच्या जीवावर आयुष करतोस त्यात मी काय आणि तुम्ही काय सगळे आपण सारखे तर सगळ्यात पहिल्यांदा हे मटण आहे हे, हे आपण वाफलून घेऊयात म्हणजे भाजी जास्त वेळ गॅसवर राहणार नाही त्यासाठी मी दोन ते तीन कांदे कट करून घेतलेत बारीक कट करून घेतलेत त्यासाठी कुकरमध्ये पहिला तीन चमचे मी तेल टाकले त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकला आणि मस्त लाल रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आणि असं वाफलून घेण्यामागचं कारण म्हणजे पटकन कुकरमध्ये शिजलं जातं तसं जर म्हणायला गेलं तर पातेल्यामध्ये वगैरे जास्त वेळ लागतो त्यामध्ये एक चमचा हळद टाकली आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक चमचा मीठसुद्धा टाकायचं आणि ह्यामध्ये आता मी टाकलेलं आहे मटण हे सगळं एकदम भारी मिक्स करून घ्यायचं बघू शकता हे किती सुंदर मिक्स झालेलं आहे आणि ह्यामध्ये गरम पाणी ओतायचं मी एक तांब्याभर गरम पाणी मिक्स आहे कारण गरम पाण्याने पटकन शिजतं आणि अंदाजेनुसारच टाकायचं नाही तर ते सगळं कुकरच्या बाहेर येतं मग तर पूर्ण गॅसचा राडाच होऊन जाईल आता ह्याला मी आठ शिट्ट्या करणार आहे आठ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून घेतलाय आणि तो गॅस कुकर थंड होईपर्यंत इकडे आता मसाला फ्राय करून घेऊयात जो मगाशी मसाला बनवला आहे तोच फ्राय करून घेणार आहे ह्यातला मी अर्धाच वापरणार आहे आणि अर्धा चिकन फ्रायसाठी ठेवणार आहे तर ह्याला पण मस्त लाल होईपर्यंत म्हणजे मसाल्याला पाणी सुटेपर्यंत छान तेलात परतून घ्यायचा आणि ह्यामध्ये मी हा घरचा मसाला आहे तो मी चार ते पाच चमचे टाकलेला आहे कारण घरचा मसाला बऱ्यापैकी तिखट आहे आणि याच्यामध्ये मग दुसरे मसाले पण ॲड करायचे म्हणजे जे आपण बाहेरून मार्केटमधून मा आणतो ते तर आता याला तेल सुटेपर्यंत वाट बघूयात आता यामध्ये धनेपूर टाकूयात आपल्या अंदाजानुसार टाकायचं मला हे पातीला अर्धी भाजी बनवायची आहे त्यानंतर मिरची पावडर त्यानंतर हा आहे मटन मसाला मी सगळे मसाले ब्रेसचे वापरते आणि त्यानंतर हा आहे किचन किंग मसाला आणि अजून एक अशी कमेंट होती की मसाले मसाल्याच्या डब्यात ठेवत जा पण त्यामध्ये ठेवण्याचं कारण न ठेवण्याचं कारण म्हणजे की मग त्याला असे काळे काळे स्पॉट उठतात त्याच्यामुळे मग प्लास्टिकच्या भरणीतच मी मसाले ठेवते आणि जे बाहेरून आणते म्हणजे हे एव्हरेस्टचे वगैरे तर ते आहे त्या पॅकेटमध्येच ठेवते त्याला काय बाहेर करत नाही कारण मला रोज ते मसाले एवढे काही लागत नाहीत आणि ही रेसिपी दाखवण्याचं कारण म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर आज मी माझी पद्धत शेअर केली आहे मसाला आठ ते नऊ मिनटं तेलात मस्त फ्राय करून घ्यायचा मसाला फ्राय होईपर्यंत इकडं कुकर पण थंड झाला त्यानंतर मग मी हे जे फ्राय केलेलं होतं आणि वाफलून केलेलं घेतलेलं होतं ते मिक्स केलं आणि ह्यामध्ये पाणीसुद्धा गरमच होतायचं म्हणजे जे गरम पाणी केलं होतं ते कुकरमध्ये थोडंसं ओतलं म्हणजे जे खाली राहिलेलं असतं ते सगळं साफ होतं आता भाजी अजून दहा मिनटं मस्त गॅसवर ठेवूयात तोपर्यंत हे वाटण आणि हे चिकन फ्राय केलेलं त्याचं सुकं बनवून घेऊयात आणि चिकन फ्राय पण जे मटन फ्राय केलं त्याच पद्धतीने केलं फक्त त्याच्यात तीन शिट्ट्या होऊन दिल्या कारण चिकन लगेच शिजतं चिकनला जास्त वेळ लागत नाही त्यासाठी तेल ओतलं म्हणजे एक दोन तीन चमचे तेल टाकलं असेल आणि त्यानंतर त्याच्यात हा मसाला आणि जे आधीच्या मटणसाठी जे मी मसाले यूज केले होते तेच सेम मसाले यूज केले फक्त त्याचं प्रमाण थोडंसं कमी केलं कारण चि जे मटणची भाजी होती ती पातळ होती त्यामुळं त्यात ते मसाले सगळे व्यवस्थित ॲडजस्ट होतील पण तसं चिकनच्या फ्रायला होणार नाही त्याच्यामुळं चिकनचं फ्राय के म्हणजे त्याला मसाल्यांचं प्रमाण हे थोडंसं कमीच वापरलं हा सुद्धा मसाला नऊ मिनटं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आणि आता याच्यामध्ये टाकूया चिकन आणि मसाला फ्राय झालाय का नाही हे समजून घेण्यासाठी एक छानशी पद्धत वापरायची ती म्हणजे आपण जी पळी घेतो त्यामध्ये तो मसाला घ्यायचा तो जर मसाला पटकन खाली घसरला तर समजून जायचं मसाला तेलात ते एकदम व्यवस्थित फ्राय झालाय तर आता हे चिकन मिक्स करून घेऊयात ह्याला सुद्धा एक दहा ते पंधरा मिनिटं लागतील कारण चिकन शिजलेलं आहे इकडं मटणाची भाजीसुद्धा रेडी आहे याच्यावर छानशी कोथिंबीर टाकूयात म्हणजे त्याला अजून छान दिसेल ती दिसायला आणि इकडं चिकन फ्रायसुद्धा रेडी आहे याच्यावर पण कोथिंबीर टाकूयात आणि याच्यामध्ये थोडंसं लिंबू जरी पिळलं तरी ते अजून छान लागतं आता इकडे लावलेलं ला आहे जिरा राईस इकडे चिकन फ्राय आणि इकडे मटणाची भाजी आता सगळं रेडी आहे आता आपण प्लेट बनवूयात म्हणजेच मटणाचं ताट बनवूयात तर हे आहे भाजी आणि हो उद्याचा ब्लॉग का तर अजिबात बघायला विसरू नका कारण आता हे आवरून मी यात्रेत जाणार आहे आणि आमची ह्या वर्षीची यात्रा खूप मोठी भरली आहे कारण कोरोनामुळं यात्रा भरलीच नव्हती दोन वर्षानंतर यात्रा भरली आहे पण ती सांगण्याच्या पलीकडचीच भरली आहे तर इकडे मटणची भाजी आणि सात वाजता उद्या आपला तो ब्लॉग येऊन जाईल त्यामुळे नक्की बघा आणि प्रत्येक गावची एक वेगवेगळी वे स्पेशालिटी असते स्पेशलिटी आहे आमच्या गावच्या यात्रेमध्ये गज पण खेळला जातो त्यामुळं नक्की बघा तर ही बाजरीची गरमागरम भाकरी मटणची भाजी असेल तर बाजरीची भाकरी ही हवीच आणि इकडे आहे चिकन फ्राय सत्तोबावरून आमच्या यात्रेला गज आणला जातो आणि तो खूप छान प्रकारे खेळला जातो तर त्या सगळ्या गोष्टी पण मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करील आणि हा इकडे राईस आणि यामध्ये फक्त कांदा आणि लिंबू ठेवायचं राहिलं म्हणजे आपलं जेवण पूर्ण होईल तर अशा प्रकारे हा व्लॉग पण इथंच एंड करते काळजी घ्या आणि नक्की यात्रेला